कार्याचा परिचय, स्वरूपाचा परिचय सच्चिदानंद रूप आहे, कार्याचा परिचय विश्वोत्पत्त्यादी हेतवे, आणि स्वभावाचा परिचय करून सांगतात. स्वभावाचा परिचय तापत्रय विनाशाय, सगळ्या तापांचा नाश करून टाकतो परमात्मा. कोण आहे परमात्मा, काय त्याचं नाव आहे? महाराज नाव सांगतात, श्रीकृष्णाय वयम नमः. श्रीकृष्ण त्याचं नाव, फक्त कृष्ण नाही श्रीकृष्ण. का बरं श्रीकृष्ण त्या ठिकाणी म्हणत असतील महाराज? असं आहे ना, नुसतं कृष्ण त्या ठिकाणी म्हटलं तरी चालायसारखं आहे. कृष्णाय वयम नमः असं म्हटले असते ना, तसं नाही म्हटले, श्रीकृष्ण त्या ठिकाणी शब्द वापरला. त्याचं कारण असं आहे, हा जो श्री शब्द आहे ना, हा श्री शब्द भगवतीचा वाचक आहे. भगवती राधाराणी, तिला श्री म्हणतात. श्री नाही श्री, श्री ती त्या ठिकाणी शक्ती आहे भगवंताची. असं आहे, ज्ञानी पुरुष तिला चैतन्य शक्ती म्हणतात, कान उंच करून ऐका. योगी पुरुष तिला कुंडलिनी शक्ती म्हणतात, आणि भक्त तिला आल्हादिनी शक्ती म्हणतात. एकच आहे पण एकीची तीन नाव आहेत. ज्ञानी म्हणतात चैतन्य शक्ती, योगी म्हणतात कुंडलिनी शक्ती, आणि भक्त म्हणतात आल्हादिनी शक्ती. ही परमात्म्याची शक्ती आहे, म्हणून ती त्या ठिकाणी त्याला सोडून कधी राहत नाही. मला शंभू तेथे अंबिका असं आपण म्हणतो ना, मौलिक ज्ञानोबराय सांगतात, संत तेथे विवेक असण्याची की जे, जसं त्या ठिकाणी जिथे शंभू असतो तिथे अंबिका असतेच. शिवशक्ती समावेशन प्रकरण अमृतानुभवातलं बघा, तो प्रियूची प्राणेश्वरी उलथे आवडीचे सरोवरी असं वर्णन आहे. म्हणून अशा पद्धतीने त्या ठिकाणी महाराज शिवशक्ती दोघे जण एकत्र राहतात. म्हणजे भगवंताची शक्ती, भगवान श्यामसुंदराची शक्ती, तिचं जर नाव काय असेल तर भगवती राधा. तिचं आधी नाव घ्यावं लागतं, मग त्याचं नाव समोर येतं. त्याची जर प्राप्ती करून घ्यायची असेल तर आधी तिचं चिंतन करावं लागतं. मला माहिती आहे, 2 तास त्या ठिकाणी सरळ एका जागेवर बसून मनुष्य अवघडून जातो ना. ज्यावेळेला तिचं नाव घेतलं जातं ना, त्याचा सगळा थकवा निघून जातो. म्हणून थोडं तिचं नामचिंतन केलं पाहिजे ना. ती श्री, जी श्री आहे ना, ती भगवती राधाराणी. म्हणून आधी तिचं नाव घेतलं राधा, म्हणजे भगवंताच्या प्रेमाची धारा. त्या धारेचंच त्या ठिकाणी उलट झालं महाराज. राधा धारा, प्रेमाची सतत वाहणारी धार म्हणजे राधा. भगवंताची शक्ती म्हणजे राधा. आल्हादिनी शक्ती, प्रेमस्वरूपा भक्ती, तिचं नाव आधी घेतलं पाहिजे ना महाराज. म्हणून श्री राधा. आणि मग कृष्ण, राधा कृष्ण. म्हणून श्रीकृष्णाय वयम नमः. श्रीकृष्ण भगवंताच्या स्वरूपाचा परिचय करून देतात ना महाराज. मग परिचय तर सांगतात, त्याचं नाव कळायला नको म्हणून श्रीकृष्ण असं नाव सांगितलं.